आता आपण या ठिकाणी छोडो भारत चळवळ हा या ठिकाणी आपला मुद्दा संपलेला आहे ठीक आहे. त्यानंतर आता आपण काय करणार आहे छोडो भारत ठराव हा पाहणार आहे आपण ठीक आहे. तर बघा छोडो भारत ठराव सगळ्यांनी लक्ष द्या पुस्तकामध्ये अगोदर 7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर त्याच मैदानाला क्रांती मैदान असं सुद्धा म्हणतात राष्ट्रीय सभेचे अधिवेशन सुरू झाले. या अधिवेशनाचे अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद होते. ब्रिटिशांनी भारत सोडून जावे या राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने वर्धा येथे मंजूर केलेल्या ठरावावर मुंबई येथील अधिवेशनात शिक्कामोर्तब होणार होता. बघा काय आपण बघितलं अगोदर की जो काही छोडो भारत चळवळ या ठिकाणी हा सुद्धा आपण बघितला त्यामध्ये काय काय सांगितलंयनुसार वर्धा येथे 14 जुलै 1942 रोजी राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने भारतातील ब्रिटिशांची सत्ता काय केलं होतं ताबडतोब संपुष्टात आणण्याचा ठराव त्या ठिकाणी जाहीर केला होता. तर त्यानंतर काय छोडो भारत ठराव कधी घेतला होतो 7 ऑगस्ट 1942 रोजी 7 ऑगस्ट बरोबर आहे 7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या कोणत्या शहरामध्ये झालं होतं ते मुंबई या शहरामध्ये राष्ट्रीय सभेचं जे काही अधिवेशन होतं ते भरलं होतं आणि या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते मौलाना अबुल कलाम आझाद हे या अधिवेशनाचे कोण होते अध्यक्ष होते. अध्यक्ष म्हणजे त्यांच्या अध्यक्षतेखाली हा ठराव घेण्यात आला होता की काय करायचं इंग्रजांनी भारत सोडून द्यायचे त्यालाच म्हणतोय छोडो भारत आंदोलन. बघा ब्रिटिशांनी भारत सोडून जावे या राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने वर्धा येथे मंजूर केलेल्या ठरावावर मुंबई येथील अधिवेशनात शिक्कामोर्तब होणार होता आणि एक ठीक आहे हा ठराव मंजूर झाला होता हा कोणत्या शहरामध्ये झाला होता वर्धा या ठिकाणी झाला होता मुंबई नाही वर्धा या ठिकाणी झाला होता आणि तो कोणत्या अधिवेशनामध्ये या मुंबईच्या अधिवेशनामध्ये तो ठराव घेण्यात हे करण्यात आला होता. बघा त्यानंतर काय 8 ऑगस्ट रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडलेला हा छोडो भारत